यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे ती सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलेल्या निर्धाराची. आगामी निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून राहणार आहेत. त्यांनी स्वतःच दौंड इथल्या सभेमध्ये याबाबत माहिती दिली. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत लोकसभा विधानसभा निवडणुका महत्वाच्या आहेत असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्याचबरोबर ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं. म्हणजे नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या. ते म्हणले ऑक्टोबर पर्यंत काय? ते म्हणले एप्रिलमध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान लिस्टवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूरमध्ये बारामतीला यायचं. बारामती लोकसभा असेल किंवा शिरूर लोकसभा असेल या दोन्ही उमेदवार जे निवडून येतात आदरणीय ताई असतील किंवा कोल्हे साहेबवाले असतील यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे आणि वळसे पाटील साहेबांमुळं ती त्या भागात लोकसभेमध्ये कोल्हे साहेब पण निवडून आले. त्यामुळं अजितदादाच्या कामाची धास्ती घेतली आहे का तर हे नक्कीच घेतलेली आहे.